सर त्याला कसे बरोबर कोंडीत पकडतात बघितलंस ना, आता सांग म्हणावं कशा धमक्या दिल्या होत्यास ना आम्हाला सांग। तो काय थोबाड उघडेल, कसला घाबरलाय बघ। आंटी प्रिया, साक्षी, त्यांच्या तोंडावर पण 12 वाजलेत बघ। आय जस्ट होप की अण्णा शांतपणे उत्तर देतील, एकदा का त्यांचं टेम्पर लूज झालं ना तर मग आपण सगळे मेलो। गप्प बसांतो, मी निगेटिव्ह बोलू नका बघा। मैपत एवढा हुशार आहे की तो अर्जुनला हँडल करू शकतो। गप्प बसांतो। मिस्टर मैपत शिखरे, उत्तर द्या, वेळ नाहीये कोर्टाकडे इतका। वायसी, असे का की याचं उत्तर कोर्टात सगळ्यांसमोर देण्यासारखं नाहीये, असं आहे का? नाही म्हणजे सांगण्यासारखं असं नाही असं काही नाही, सांगतो। कसं आहे ना, म्हणजे मालक जर जमीन विकायला तयार नसला तर आम्ही त्याची गोडी गुलाबीने समजूत काढतो। कसं आहे ना, शेवटी फक्त फायदा त्याचाच नाही आमचा पण असतो, दोघांचा फायदा असतो, दोघांचं कल्याण होणार असतं ना त्याच्यात। असं आणि आम्ही काय करतो ना, आम्ही मोठी डील देतो आणि समजा मार्केटमध्ये जमिनीचा एक भाव असेल तर आम्ही त्याच्यापेक्षा वाढीव भाव त्याला देऊ करतो। एवढं आम्ही काय काय करू, बोल ना आता बोल। खोटेपणाच्या फेऱ्यात अडकलं ना की असंच होत, असत्य स्वतःबरोबर अशांती, भीती आणि शिक्षा पण घेऊन येत। तरी सुद्धा जर त्यांना विकायची नसेल तर तुम्ही काय करता? मग आम्ही अजून मोठी डील देतो त्याला ना, आमच्या टॉवर मध्ये मोठ असं घर देतो, त्याला हात जोडून सांगतो, ए बाबा सोन्यासारखी हिरे लागलेली सोन्यासारखी संधी जाऊ देऊ नको, कळलं का?